ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक, आंबा प्रेमींना आनंद। नवीन वर्ष आरंभीलाच फळांचा राजा आंब्याची आवक झाली। नेहमीपेक्षा लवकरच ही आवक झाली। नेहमी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर येणार आंबा आता फेब्रुवारीमध्ये दाखल झालाय। सांगलीच्या विष्णूअण्णा फळ मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडे देवगड हापूस आणि पायरी या आंब्यांच्या 16 पेट्या दाखल झाल्या आहेत। गतवर्षी पडलेला अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा फटका आंब्याच्या दराला बसला आहे। पहिल्या सीझनमधील आंबा अवकाळीमुळे खराब झाला होता, परिणामी दुसऱ्या सीझनमधील आंबा चांगला निघाला आहे। यंदा लवकरच हापूस आंब्याचे आगमन झाल्याने दरही चांगला मिळेल अशी आशा विक्रेत्या व्यापाऱ्यांना आहे। सध्या एका पेटीला 1000 ते 1500 रुपये एवढा दर मिळत आहे। आंब्याच्या सीझनची ही सुरुवात असली तरी पुढे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आंब्याची आवक होणार असल्याने आंबा प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट ठरणार आहे। नमस्कार, कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णूअण्णा पाटील फळ मार्केट सांगली मुसा आबालाल भागवान या दुकानामध्ये देवगड कुणकेश्वर या गावातून 2022 सालातील हंगामातील पहिल्यांदाच हापूस व पहिरीची आवक झालेली आहे। यंदा बऱ्यापैकी माल लोकांना खायला मिळणार आहे। सुरुवातचा माल पाऊस जे झाला, अवकाळी पाऊस शेवटला जे झाले, त्यामुळे पहिली जी फसल पीक आहे ती थोडी मार खाल्लेली आहे। पण यंदा ग्राहकांना व मार्च एप्रिल नंतर भरपूर आंबा खायला मिळेल। आता दर दर काय आहे? यंदा अजून दर अजून निघाला नाही, सौदे अजून चालू आहे। सौदे आता चालू झाल्यानंतर आम्ही सांगतो तुम्हाला। साधारण कितीपर्यंत दर जाईल याचा? साधारण दर अजून तर सांगता येत नाही, ओपन सौदे असल्यामुळे रेट सांगता येत नाही। आणि यंदा दरवर्षीप्रमाणे सांगलीमध्ये MAP मुसाबालाल भागवान यांच्या दुकानामध्ये पहिल्यांदा माल येण्याचा जो मान आहे ते यंदा पण झालेला आहे।